ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। दिल्ली निजामुद्दीनहून परतलेल्या 29 जणांना क्वारंटाईन कालावधी संपताच नगर पोलिसांनी केली अटक। 26 विदेशी नागरिकांसह 3 भारतीयांचा समावेश। अहमदनगर जिल्हा न्यायालयाने सुनावली 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी। कोरोनाचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीची छेडछाड। अकोले तालुक्यातल्या खानापूर शिवारात घडला प्रकार। आरोपी अजिंक्य मालुंजकरला पोलिसांनी केली अटक। विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल। लॉकडाऊनमध्ये दारूची तलब भागवण्यासाठी परमिट रूम फोडल्याचा प्रकार। राहाता तालुक्यातील सावळविहीर फाट्यावरील हॉटेल बाबाज फोडत 1,07,000 दारू साठा लंपास। शिर्डी पोलिसांकडून आरोपींना अटक। चोरीची दारू खरेदी करणाऱ्यांचेही धाबे दणाणले। कोरोना लॉकडाऊनमध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आणखी एक आसमानी संकट। अकोले तालुक्यातल्या समशेरपूर भागात तासभर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील साखर सम्राटांनी मदत करावी, खासदार सदाशिव लोखंडे यांचं आवाहन। उद्योजक आणि पतसंस्थांनीही पुढे येण्याची मागणी। आणि साई संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। संस्थांना पैसे अदा करूनही कंत्राटदार पगार देईना, संस्थान प्रशासनानं लक्ष घालण्याची कर्मचाऱ्यांची मागणी।